वेलकम फ्रेंड, राज्य सेवा चॅनल वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सोनल दरक परत तुमच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक घेऊन आलेली आहे. आजची ट्रिक कशाबद्दल आहे? आजची जी ट्रिक आहे आपली ती आहे लसावी बद्दल. म्हणजे काय? एलसीएम, त्याला मराठीमध्ये म्हणतात लघुत्तम साधारण विभाज्य. ओके, चला बघूया काय दिलं आहे त्यांनी आपल्याला. मी तुमचा खूप वेळ न घेता मी काय करणार आहे, डिरेक्टली शिकवण्यासाठी सुरुवात करणार आहे. ओके, बघा मी आज तुम्हाला काय करणार आहे, तुम्हाला पाच वेगवेगळ्या ट्रिक 5 मिनिटांमध्ये शिकवणार आहे. ओके, इतक्या लवकरात लवकर शिकवणं होईल का मॅडम? हो, होणार आहे. तुम्ही स्वतः बघणार आहे की आपण किती क्विकली आणि किती फटाफट आपण आज या ट्रिक बघणार आहोत. ओके, स्क्रीन दिसतेय सगळ्यांना? येस मॅडम, आमच्या सगळ्यांना इथे स्क्रीन दिसत आहे. काय दिसत आहे रे तुम्हाला स्क्रीनवर? आणि आम्हाला स्क्रीनवर ना 3, 4, 6 काय दिसतोय? पाढा दिसत आहे. बरोबर. का ड्रॉ केला आहे मी? का? कारण की सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की लसावी काय आहे. ओके, एलसीएमच काय आहे हे सगळ्यात अगोदर आपल्याला शिकून घ्यायचं आहे. मला सगळ्यात अगोदर सांगा बरं, एलसीएमचा फुल फॉर्म सांगा सगळेजण. काय आहे कमेंट मध्ये सांगत जा, तोपर्यंत मी इथे लिहिते. लोएस्ट कॉमन मल्टिपल, हा काय आहे एलसीएमचा फुल फॉर्म. कॉमन मल्टिपल म्हणजे काय आहे रे सांगा बरं? कॉमन मल्टिपल तेच आपण बघणार आहोत. कॉमन मल्टिपल म्हणजे काय? बघा तुम्हाला इथे 3 पाढा दिसतो आहे, 4 पण दिसत आहे आणि 6 पण दिसत आहे. अशी कोणची संख्या आहे रे जी 3, 4 आणि 6 पण पाढ्यामध्ये येते? बघा बरं, 3 पाढ्यामध्ये 6 येतोय मॅडम, 6 पण येतोय, पण 4 येतोय का? नाही, 4 येत नाहीये, म्हणून आपण तो सोडणार आहे. अजून चला पुढे बघा बरं मॅडम, 12 इथे पण आहे, 4 पाढ्यामध्ये पण आहे आणि 6 पाढ्यामध्ये सुद्धा आहे. ओके, 6, 4 आणि 3 तिन्ही टेबलमध्ये काय आलंय? 12 आलेला आहे. अजून कोणची संख्या आहे का? हो मॅडम, अजून 24 पण आहे, 24 इकडे आहे, इथे आहे आणि इथे पण आहे. पुढे चालत जा बरं, अजून कोणतं दिसत आहे का? ओके, बघा इथे पण 36 आहे, इथे आहे आणि इथे पण आहे. म्हणजे काय मिळाले बघा, याच्या पुढेही असू शकतात. मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल साठी काय केलेलं, 3 तुमचे मल्टिपल्स इथे समोर मांडलेले आहे. म्हणजे आपल्याला जे कॉमन मल्टिपल मिळाले ते कोणते कोणते? 3, 4 आणि 6. एक आपल्याला मिळाला 12, दुसरा कोणता मिळाला रे आपल्याला? मिळाला 24 आणि तिसरा कोणता मिळाला? 36. हे काय झाले? कॉमन मल्टिपल झाले. कशा कशाचे? 3, 4 आणि 6 हे झाले कॉमन मल्टिपल. पण एलसीएम काय असतो? लोएस्ट कॉमन मल्टिपल. लोएस्ट म्हणजे काय? लहानातला लहान, लहानातला लहान. लहानातला लहान कोणता आहे इथे? 12 हा सगळ्यात लहान आहे. म्हणजेच काय झाला आहे, 3, 4, 6 जो एलसीएम आलेला आहे तो कोणता आहे? 12 आहे. लक्षात आले एलसीएम काय असतो? म्हणजे काय की अशी लहानातली लहान संख्या ज्याला 3, 4 आणि 6 तिन्ही संख्यांनी भाग जाईल. आले लक्षात एलसीएम काय आहे? आता मी एलसीएम का शिकवलं? बघा कोणतीही गोष्ट म्हणजे आपल्याला शॉर्टकटनी करायची असेल तर त्याचा जो बेसिक कन्सेप्ट आहे हा तर क्लिअर व्हायला हवा की नाही, म्हणून मी काय केलं, शॉर्ट मध्ये तुम्हाला इथे एलसीएम काय असतो ना हे समजून सांगितलेलं आहे. ओके, आय होप आतापर्यंत सगळ्यांना एलसीएम काय असतो हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. काय? लहानातला लहान नंबर ज्याला 3, 4, 6 म्हणजेच काय दिलेल्या संख्येनी भाग जातो असा लहानातला लहान नंबर. ओके, हो मॅडम, आता आम्हाला एलसीएम एकदम स्पष्ट कळालेलं आहे. आता आपण काय करूया, आपल्या डिरेक्टली ट्रिक कडे वळूया. आता लक्ष द्या बरं मित्रांनो, आपण काय करणार आहे, 1 by 1 आपल्या ट्रिक कडे जाणार आहे. ओके, बघा काय दिलंय त्यांनी तुम्हाला, स्क्रीनवर काही नंबर दिसतच असतील. ओके, काय आहे पहिले नंबर बघा, 7, 14, 28 आणि 56. याचा एलसीएम सांगा रे मला, सांगा बरं कमेंटमध्ये किती लोकांना येतो याचा एलसीएम. ओके, मी सांगते तुम्हाला मग. ओके, आलंय, खूप जणांनी उत्तर दिलंय. ओके, चला याचा एलसीएम काय आहे माहितीये का? याचा एलसीएम आहे 56. ओके, आता तुम्हाला प्रश्न नाही पडला का की काही कॅल्क्युलेशन न करता मी डिरेक्टली तुम्हाला याचा एलसीएम सांगितला, कस काय आला रे याचा एलसीएम 56 असं तुम्हाला वाटलं नसेल का? ओ मॅडम, आम्हाला लक्षात नाही आलंय की तुम्ही डिरेक्टली कस काय 56 सांगितलं आहे. ओके, हेच तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. चला पुढचा अजून एक एक्झाम्पल बघा बरं, याचा एलसीएम काढता येतो का तुम्हाला? 4, 12, 16 आणि 24 याचा एलसीएम सांगा रे मला, काय येतो? 4, 12, 16, 24 सांगा बरं मला. ओके, बघा मी सांगते तुम्हाला, याचा एलसीएम येतो 48. ओके मॅडम, याचा पण एलसीएम तुम्ही इतक्या क्विकली काढलेला आहे, कसं काय काढलं? ओके, त्याच सगळ्या गोष्टी आपल्याला काय कराय, आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय, तुम्ही आजचा जर लेक्चर बघितला तर फक्त तुम्ही नंबर्स कडे बघून सुद्धा काय करू शकता, एलसीएम काढू शकता. याच गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, बघा काय सांगते मी, बघा आता लक्ष द्या केअरफुली. ट्रिक नंबर 1 आपली सुरू झालेली आहे. आपण टोटल 5 गोष्टी बघणार आहोत. आपण बघा पहिल्या ट्रिक मध्ये काय आहे,
तर तुम्हाला काही नंबर दिलेले असतील. ओके, आता जर तुम्हाला 6, 12, 24 आणि 48 असा नंबर दिलेला आहे तर त्या नंबर्स मधला सगळ्यात मोठा जो नंबर आहे ना तो तुम्ही बघायचा आहे. याच्यातला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे रे सांगा बरं? हा काय आहे? 48 हा सगळ्यात मोठा नंबर आहे. आता मला एक गोष्ट सांगा की जे उर्वरित नंबर आहे 6, 12, 24 यांनी 48 ला भाग जातो का? 6 ने भाग जातो का रे? साईन 8, 48. हो मॅडम, 6 ने भाग जातो. 12 × 1 = 12, 2 × 2 = 24, 12 × 3 = 36, 12 × 4 = 48. 12 ने पण मॅडम भाग जातो. 24 ने भाग जातो का रे? 24 × 2 = 48. हो मॅडम, 24 ने पण भाग जातो. म्हणजे काय की 48 ला कशा कशाने भाग जातो? 6 ने पण जातो, 12 ने पण जातो, 24 ने पण जातो. म्हणजेच काय झाला आहे रे? हा तुमचा काय झाला आहे? या नंबरचा एलसीएम झालेला आहे. आले लक्षात? ट्रिक काय आहे? ट्रिक हीच आहे मित्रांनो की सिरीज मधली सगळ्यात मोठा जो संख्या आहे ना, जो सगळ्यात मोठा अंक आहे तो बघायचा. उर्वरित ज्या संख्या आहे त्यांनी जर त्याला भाग जात असेल तर तोच तुमचा काय राहणार आहे? एलसीएम राहणार आहे. कळालंय ट्रिक नंबर 1? ओके, आता बघूया आपण पुढच्या ट्रिक कडे. ओके, आता ही ट्रिक बघितल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये खूप प्रश्न आले असतील. मॅडम आता इथे तर काय झालंय ना, 48 ला उरलेल्या सगळ्या नंबरनी भाग गेला आहे म्हणून एलसीएम तुम्ही काढला. पण जर असं होत असेल की एखाद्या नंबरनी जात आहे आणि दुसऱ्या नंबरनी नाही जात आहे, मग काय करायचंय तेही मी तुम्हाला सांगणार आहे. चला बघा बरं. बघा ट्रिक 2 दिसतेय तुम्हाला स्क्रीनवर. बघा काय दिलंय त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही नंबर दिले. कोणते कोणते ते? 5, 15, 20 आणि 30. ओके, सगळ्यात मोठा काय आहे आपला नंबर? स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. आपण स्टेप हीच करणार आहे. सगळ्यात मोठा नंबर, सगळ्यात मोठा नंबर काय आहे? 30 आहे. 30 ने कशाने 5 ने भाग जातो का? हो, 30 ने 30 ला 5 ने भाग जातो. 15 ने भाग जातो का? 15 × 15 = 15, 15 × 2 = 30, 15 ने पण भाग जातो. पण मॅडम 20 ने 30 ला भाग जरी जायचा, आता काय करायचंय? बघा अशा केसमध्ये जेव्हा काय आहे 20 ने 30 ला भाग जात नाही तर तुम्ही काय करायचंय माहितीये का? 30 ला अशा त्याच्या मल्टिपल मध्ये कन्वर्ट करायचंय. अशा मल्टिपल मध्ये म्हणजे कोणत्या? की त्याचा असा मल्टिपल घ्यायचा ज्याला या 20 ने भाग जाईल. आपण काय करूया ना, 30 ला त्याच्या सगळ्यात लहानातल्या लहान म्हणजे काय 1 पासून सुरू करूया. 1 ने तर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 30 मिळेल म्हणून मी आता 2 घेतली. ओके, मी जर 30 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळालंय? 60 मिळालेले आहे. 60 ला भाग जातो का रे 20 ने? 20 × 21 = 40, 20 × 3 = 60. हो मॅडम, 60 ला भाग जातोय 20 ने. म्हणजेच काय झालाय आता? हा तुमचा 60 हा तुमचा काय झालेला आहे? एलसीएम झालेला आहे. कळालंय ट्रिक 2 काय आहे? बघा जेव्हा तुम्ही याचा मल्टिपल घेता ना 30 चा, तेव्हा तुम्हाला 5 आणि 15 ने भाग जातोय का हे क्रॉस चेक करायची गरज नाहीये. का? जर 5 आणि 15 ने 30 ला भाग जात असेल तर डेफिनेटली त्याला 60 ने भाग जाणारच आहे. ट्रिक 2 लक्षात आली काय आहे? काय आहे ती? की जर दिलेल्या तुमच्या नंबर्स मध्ये सगळ्यात मोठ्या संख्येला उर्वरित नंबरनी भाग जात असेल आणि एखादी संख्या आहे ज्यांनी भाग जात नाही तर तुम्ही त्याला अशा प्रकारे कन्वर्ट करायचं आहे की तुम्ही काय करू शकता त्याला 20 म्हणजे अशा प्रकारे त्याचा मल्टिपल घ्यायचा की त्या जो दुसरा नंबर आहे ना त्यांनी त्याला भाग जाईल. ओके, आता बघा मी असाच एक्झाम्पल घेऊन तुम्हाला दुसरंही सांगू शकते. जर हाच एक्झाम्पल बघा बरं, 20 आणि 30 तुम्हाला काय आता 5 आणि 15 तुम्ही इथपर्यंत बघितलंय. काय केलंय बघा? 5 ने काय 30 ला भाग जातो कटला, 15 ने 30 ला भाग जातो हाही कटला. आता उरलं काय आहे? 20 आणि 30. आता या एक्झाम्पल मध्ये काय झालं आहे ना, 0 0 आलेले आहे 20 आणि 30. मग तुम्ही काय करायचे आत्ताचे हे ना, तुम्ही याला गृहित नाही धरायचे. ओके, 0 0 काय करायचं? डोक्यातून काढून टाका. 2 आणि 6 चा एलसीएम माहितीये का रे सगळ्यांना? काय आहे? सिंपल आहे. 2 आणि 6, 3 चा मल्टिपल काय आहे? एलसीएम 6च आहे सरळ सरळ. म्हणजेच काय आले उत्तर माझं? 6. पण 6 एलसीएम आहे का? नाही, 6 एलसीएम नाहीये. तुम्ही काय करायचंय, जे तुम्ही 0 गृहित नव्हते धरले ना, काटले होते, ते परत इथे मांडून टाकायचंय. काय मिळालं? 6 च्या पुढे आपण 1 0 टाकला तो किती आला? 60 आला आहे सरळ सरळ. म्हणजेच काय आलंय तुमचं उत्तर? तुमचं उत्तर आलेलं आहे एलसीएम 60. कळालंय? बघा या एक्झाम्पल्स मध्ये दोन्ही साईडला 0 आले म्हणून आपण ते कापू शकलो. ओके, मग आपण सिंगल डिजिट करून सरळ सरळ त्याचा क्विकली एलसीएम काढला. बघा हे किती लवकरात लवकर होते. ही ट्रिक पण तुमच्या, ही आपण त्याला वेगळी ट्रिक म्हणू शकतो. कारण की का? जर 0 आले, 0 तुम्हाला सरळ सरळ कापायचे, त्याचा एकदम 1 डिजिटचा तुम्हाला काय करतो एलसीएम खूप क्विकली काढता येतो. आणि जो आपण कापला होता तो 0 ऍज इट इज ठेवून टाकायचा आहे. आलंय सगळ्यांच्या लक्षात? ओके, बघा ही काय झाली आपली, अजून एक आपली ट्रिक झाली. आपण याला 2.1 असं म्हणू शकतो किंवा याला आपण 3 म्हणूया, काही तुम्ही गृहित धरा. बघा पुढची ट्रिक, बघा पुढच्या ट्रिक मध्ये तुम्हाला अजून काही नंबर दिसत असेल आणि नंबरही वेगळ्या टाईपचे आहे. बघा काय काय आहे रे नंबर? 7, 14 आणि 11 असे नंबर आहे. ओके, सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? सगळ्यात मोठा नंबर माझा 14 आहे.
मैडम या 14 ला कशा कशाने भाग जातो? बघा इथे बघा, 7 नी भाग जातो का? हो 7 नी भाग जातो. 11 नी भाग जातो का? नाही मैडम, 11 नी भाग नाही जात. आता काय करायचंय? पण थोडंसं तुम्ही लक्ष द्या बरं, हा 11 काय आहे? 11 काय आहे? प्राइम नंबर आहे, मूळ संख्या आहे. मूळ संख्या काय असते रे सांगा बरं मला. मूळ संख्या जी अशी असते ज्याला फक्त त्याच संख्येनी आणि एकनी भाग जातो. ज्या संख्येला फक्त त्याच नंबरनी आणि एकनी भाग जातो त्याला काय म्हणतात? मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजेच काय, जर सिरीज मध्ये असा नंबर बाकी असेल की जो मूळ संख्या आहे, ओके काय आहे बघा, इथे अजूनही असं असलं असतं की आपण असं इथे तीनच नंबर होते म्हणून काय झालं आपलं, जर त्यांनी असं दिलं असतं 2, 7, 14 आणि 11, त्या 14 ला काय 2 नी पण भाग जातो, 7 नी पण भाग जातो, फक्त कोण उरलाय? 11 उरलेला आहे. मग काय करायचं तुम्ही, जर प्राइम नंबर उरलेला असेल तर सरळ सरळ त्या प्राइम नंबरचा आणि मोठ्या संख्येचा गुणाकार करायचा आहे. केला किती आला? हाताला 1, 11 आणि 15, 154 याचा गुणाकार आलेला आहे. म्हणजेच काय, हा तुमचा एलसीएम आहे. आली आहे ट्रिक लक्षात? बघा ही मूळ संख्याची ट्रिक आहे बरं. म्हणजेच काय, जर सिरीज मध्ये सगळ्यात मोठ्या संख्येला उर्वरित संख्येनी जर भाग जात असेल आणि एक अशीच संख्या राहिलेली आहे जी प्राइम नंबर आहे, तर तुम्ही काय करायचंय, सरळ त्या प्राइम नंबरचा आणि मोठ्या संख्येचा गुणाकार करायचा आहे. ओके, कळालंय इथपर्यंत? आता ट्रिक 4 बघा काय दिलंय. बघा ट्रिक 4 मध्ये काय दिलंय रे मी, 3, 8 आणि 9 अशा तीन संख्या आहे. ओके, या तिन्ही संख्या बघितल्या तुम्ही, सगळ्यात मोठी संख्या कोणची? 9 आहे मॅडम आमची सगळ्यात मोठी संख्या या सिरीज मधली. 9 ला कशाने भाग जातो? उर्वरल्या संख्येपैकी 3 नी भाग जातो का? हो 3 नी भाग जातो, 3 3 9. 8 नी भाग जातो का रे? नाही मॅडम, 8 नी भाग जात नाही. आणि आता इथं प्राइम नंबरही नाहीये, मग काय करायचं आम्ही? हा प्राइम नंबर पण नाहीये. पण लक्षात घ्या ना, 8 आणि 9 काय आहे रे? 8 आणि 9 को प्राइम नंबर आहे. म्हणजेच काय, सहमूळ संख्या आहे. ओके, बघा ही दुसरी गोष्ट कोणासाठी आहे, ज्या सहमूळ संख्या आहे ना त्याच्यासाठी ही ट्रिक आहे. जर उरलेली संख्या आणि मोठी संख्या सहमूळ संख्या आल्या तर काय करायचंय, मग त्या दोन्ही संख्यांचा परत तुम्हाला गुणाकारच करायचा आहे. 8 9 72 किती आलंय मग आपला एलसीएम? आपला एलसीएम आलेला आहे 72. कळालंय? ट्रिक 3 आणि ट्रिक 4 काय होती, जर उरलेली संख्या प्राइम नंबर असेल तर त्याला मोठ्या संख्येने गुणाकार करायचा, ही आपली ट्रिक नंबर 3 आली. ट्रिक 4 काय होती, जर उरलेली संख्या आणि मोठी संख्या को प्राइम आल्या तरीही सुद्धा त्यांचा काय करायचा, डायरेक्टली गुणाकार करायचा आहे. ओके, हे सगळं झालं आपलं प्राइम को प्राइम या सगळ्या गोष्टींचं. पण आता दोन्ही केस नसेल तर काय करायचंय मॅडम? ओके, ते पण सांगणार आहे मी तुम्हाला, डोंट वरी. बघा ट्रिक 5 जी आपली आहे ना, ही त्या रिगार्डिंगच आहे. स्क्रीनवर दिसतेय तुम्हाला? हो मॅडम, आम्हाला स्क्रीनवर आहे ना काही नंबर दिसत आहे. कोणते कोणते रे बघा, 2, 4, 6, 8, 10 आणि 12 हे सगळे नंबर आहे. आता मला सांगा बरं, काय दिलंय त्यांनी? 12. 12 काय आहे? सगळ्यात मोठा नंबर आहे. ओके, आता या 12 नी कशा कशाला भाग जातो? 2 नी भाग जातो का? हो 2 नी भाग जातो. 4 नी भाग जातो का? 4 नी पण भाग जातो. 6 नी जातो का? साईन 2 ने 12, 6 नी सुद्धा भाग जातो. पण 8 नी भाग जातो का? नाही मॅडम, 8 नी जात नाही. 10 नी भाग जातो का? 10 नी पण जात नाही. 12 नी आता 12 ला 12 नी जातो. पण 8 आणि 10 नी जातो का? नाही. मग अशा केसमध्ये काय करायचंय, फक्त या 3 नंबरचा एलसीएम तुम्हाला काढायचा आहे. फक्त काय करायचंय, या उरलेल्या 3 नंबरचा तुम्हाला एलसीएम काढायचा आहे. ओके, फॅक्टर पाडा बरं, याचे काय काय आहे, याला कोणत्या कोणत्या नंबरनी भाग जातो? 2 नी भाग जातो, अजून कशानी? बेचोकाट. परत काय? 4 नी भाग जातो. ओके, परत याला काय? बेपंच 10. ओके, हे झाले याचे फॅक्टर. अजून काय आहे पुढे सांगत जा मला, सांगत जा. आपण एलसीएम कसा काढतो रे बघा, ठीक आहे मी आहे ना लॉग करते दाखवते, खूप लोकांनी उत्तर देत नाहीये मला. काय करते मी, 2 गुणिले 2 गुणिले 2 हे काय झाले. परत काय? 2 गुणिले 5. अजून काय करायचंय मग आपण, याचा एलसीएम काय येणार आहे बघा, आपण बघत जाणार आहे. काय आहे? 2 गुणिले 6 गुणिले सांगत जा मला, सांगत जा. 12, याला मी अजून 6 ला कसं लिहू शकते? 2 गुणिले 3. आलंय सगळ्यांच्या लक्षात? मला एक गोष्ट सांगा, सगळ्यांच्या लक्षात आलंय का इथपर्यंत कसं केलंय? म्हणजेच माझा लसावी काय येणार आहे, 8, 10 आणि 12 चा माझा लसावी येणार आहे 120. ओके, कळालंय कसा काढला आहे मी? म्हणजेच काय, या सगळ्या नंबरला कोणत्या संख्येने भाग जाईल, लोएस्ट कॉमन फॅक्टर काय आहे माझा? 120 आहे. ओके, हे कसं काढलंय सगळ्यांच्या लक्षात आलंय मी कशा प्रकारे एलसीएम काढलेला आहे? ओके, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आले असेल तर आपण काय करूया, पुढे जाऊया. ओके, बघा पुढे ना मी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, त्याच्या अगोदर मी काय करते ना, एक क्विक रिवाइज काढते मी तुम्हाला की आपण काय काय बघितलं आज. ओके, बघा आपण 5 वेगवेगळ्या 6 वेगवेगळ्या ट्रिक बघितल्या. काय काय होत्या रे त्या? की पहिली नंबर ट्रिक नंबर फर्स्ट काय होती, की ट्रिक फर्स्ट अशी आहे
की सीरीज मधल्या सगळ्यात मोठ्या संख्येला जर उर्वरित संख्यांनी भाग जात असेल तर तोच काय राहणार आहे, तुमचा एलसीएम राहणार आहे। बघा त्याच्या पुढे बघा ट्रिक नंबर टू काय आहे। ट्रिक नंबर टू मध्ये मी तुम्हाला दोन ट्रिक शिकवल्या, काय आहे की उरलेल्या संख्येनी ज्याला ज्याला भाग जात आहे त्या आपण कट केल्या, पण ज्या संख्येनी भाग जात नाहीये त्याला काय करायचं आपण मोठ्या संख्येला अशा मल्टिपल घ्यायचा की या संख्येने भाग जाईल, नाही तर जर शून्यवाल्या अशा संख्या आपल्याला मिळाल्या तर काय करू शकता तुम्ही डिरेक्टली तुम्ही असंही करू शकता, शून्य शून्य त्याचा कट केला, सिंगल डिजिट तुम्हाला मिळाले दोन आणि तीन, त्याचा तुम्ही एलसीएम काढला सहा, शून्य परत ठेवला तो आला साठ, तुम्हाला काय मिळाले एलसीएम मिळाले। तिसरी ट्रिक काय आहे, ज्या संख्येने तुम्हाला भाग जाते त्या काटल्यानंतर जर प्राईम संख्या आवृत्ती आहे तर त्या प्राईम मूळ संख्येचा आणि मोठ्या संख्येचा गुणाकार करायचा आहे। चौथी काय आहे, जर उरलेल्या दोन संख्या को प्राईम असेल तरी त्यांचा काय करायचा आहे तुम्हाला डायरेक्टली गुणाकार करायचा आहे। आणि शेवटची ट्रिक काय आहे, ज्या संख्यांनी भाग जातो आहे त्या संख्या काय केल्या मी कट केल्या आहे, ओके कट केल्यानंतर ज्या उरलेल्या संख्या आहे ना त्या उरलेल्या संख्यांचं मी काय काढलं इथे एलसीएम काढलेलं आहे, काय केलंय मी लोएस्ट कॉमन फॅक्टर काढलेलं आहे। हे खूप लोकांना कारण असेल तर आपण परत बघू शकतो की 120 आपण कसं काढलंय, ओके आता मी काय करते ना एक दुसरा अजून एक एक्झाम्पल घेऊन दाखवते तुम्हाला, ओके हा एक एक्झाम्पल घेतला आहे, दुसरा एक एक्झाम्पल सांगा बरं मला काय घेऊ, सात चौदा अजून काहीतरी सांगा बरं मला मोठी संख्या याच्यापेक्षा, इथे मी ना दोनही घेते, दोन सात चौदा सत्तर, ओके असं घेऊया आपण, ठीक आहे दोन सात चौदा आणि सत्तर या मी घेतलेल्या आहे, पण मला एक गोष्ट सांगा सगळ्यात मोठी संख्या कोणची आहे, सगळ्यात मोठी संख्या आहे सत्तर, ओके आता सत्तर मी ऑलरेडी याला भाग जात आहे म्हणून आपण हे हा एक्झाम्पल ही ट्रिक आपली ऑलरेडी झालेली आहे, आपल्याला काय करावं लागेल ना अजून दुसरा कोणता तरी एक्झाम्पल घ्यावा लागेल, ओके दोन पाच, दोन पाच अजून कोणता घेऊया, सहा घेऊया, अठ्ठावीस घेऊया, अजून कोणता घेतेय मी पंचवीस घेतेय आणि तीस घेतेय, ओके इथे अठ्ठावीसच्या जागेवर साई साई दोन्ही बारा चोवीस, ओके मी इथे चोवीस घेतेय बरं अठ्ठावीसच्या जागी, ठीक आहे फक्त अठ्ठावीसच्या जागी कारण की माझा जो कन्सेप्ट आहे ना तो समजून सांगायचा, ओके आता तुम्हाला ही नवीन सिरीज दिसती आहे, आता मला सांगा सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे रे, सगळ्यात मोठा नंबर माझा तीस आहे, आता बघूया आपण तीसला कशा कशाने भाग जातो, तीसला दोनने भाग जातो का, हो जातो आपण कट केला, तीसला पाचने भाग जातो का आपण, हो मॅडम तीसला पाचने पण भाग जातो, पाच सख तीस, याला सहाने भाग जातो का, येस मॅडम याला सहाने, ओके यार आपल्याला हा परत घेता येत नाही आपल्याला नंबर चेंज करावा लागेल, ओके एक मिनिट मला दुसरा नंबर परत घ्यावा लागणार आहे, दोन पाच हे काय करते ना मी चोवीसच्या जागी मी इथे पहिले एक मी पंधरा नंबर किती आहे, पंधरा घेतला मी, दोन पाच पंधरा आणि अजून एक मला नंबर घ्यावा लागेल की ज्याला भाग जात नाही असा मला एक्झॅक्टली तुम्हाला जे समजून सांगायचं आहे ते मला एक्झाम्पल पहिले घ्यावं लागणार आहे, ओके मी नवीनच घेते बरं सगळं इरेज करते मी, बघा दोन घेतला आहे मी, तीन घेतला आहे, चार घेते मी, ओके हे सगळं घेतल्यानंतर मी अजून काय करते बारा पण घेणार आहे, बारा घेतला मी, पुढचा काय आहे आता डिरेक्टली थर्टी घेतला आहे, ओके आले सगळ्यांच्या लक्षात, आता बघा मी काय सांगायचंय मला एक्झॅक्टली हा नंबर एकदम परफेक्ट आहे जे मला समजून सांगायचं आहे, बघा कशाने भाग जातोय, सगळ्यात मोठा नंबर गृहीत धरा तीस सगळ्यात मोठी संख्या आहे, आता तीस सगळ्यात मोठी संख्या आहे मग काय करणार, दोनने भाग जातो का, हो पंधराने भाग गेला आहे, ओके पंधरा दोनने तीस, तीनने भाग जातो का, तीन दहे तीस मॅडम तीनने पण भाग जातो, चारने भाग जात आहे का मॅडम चारने भाग जात नाही, पण चारने बाराला भाग जात आहे मित्रांनो हे लक्ष द्या, दुसरा असा नंबर आहे ज्याला चारने भाग जात आहे, मग तुम्ही काय करू शकता चार सुद्धा इथे कट करू शकता, आता काय राहिलंय फक्त बारा आणि तीस राहिलेला आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल फक्त बारा आणि तीसचाच एलसीएम काढावा लागेल, ओके आले लक्षात मी काय शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येला भाग देणं असं गरजेचं नाहीये, जर एखादी छोटी संख्या पण आहे ज्याला भाग जात असेल ती पण तुम्ही काय करायची आहे तिथे कापून टाकायची आहे आणि उरलेल्या संख्यांचा तुम्हाला एलसीएम काढावा लागेल, ओके आले सगळ्यांना लक्षात मला काय शिकवायचं होतं तुम्हाला, आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचा जो कन्सेप्ट आहे या सगळ्या क्लिअर झाल्या असेल, ओके थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, तुम्हाला अशाच प्रकारच्या अजून छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये।